भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सृष्टी शिंदे या तरुणीचा रेबीजमुळे मृत्यू झाला. सृष्टीच्या मृत्यूनंतर कोल्हापूर शहरातील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यात महापालिकेची यंत्रणा अपयशी ठरत असल्याबद्दल लोकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक डॉक्टर सुभाष देसाई यांनी प्राणीदया कायद्यात बदल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना पत्र पाठवले. श्वानदंशानं प्राणीदया कायद्यातील तरतुदींमुळं उपद्रवी भटक्या कुत्र्यांचं नियंत्रण करण्यावर मर्यादा येत असून कायद्यातील या तरतुदी सामान्य नागरिकांच्या जीवावर उठणाऱ्या असल्यानं हा कायदाच रद्द करावा किंवा त्यामध्ये आवश्यक ते बदल करावेत अशी मागणी डॉक्टर देसाई यांनी केली आहे. जर सगळ्या प्राण्यांच्याबद्दल तुम्हाला भूतदया पाहिजे असेल तर मग कत्तलखाने का बंद करत नाही, कोंबड्या आणि बकरी मारणं हे प्रकारही बंद होत नाहीत आणि मग जीव घेण्या कुत्र्यांना का मारू नये. तर आतापर्यंत त्याच्यामध्ये जनरल शासनाची अनास्था पाहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जे माननीय डॉक्टर धनंजय चंद्रचूड आहेत सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालय हे महाराष्ट्रीयन आहेत आणि यांना महाराष्ट्रामध्ये जी वर्तमानपत्रं आपली आहेत दैनिक पुढारी सकाळ लोकमत यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये जी ग्राफिक डिझायनर मुलगीचा दुर्दैव अंत झाला तिच्या ज्या बातम्या त्यामुळं जो आक्रोश आहे तो सगळा मी सरन्यायाधीशांच्या कडे एका अर्जाने पाठवलेला आहे आणि हा कायद्यामध्ये तुम्ही बदल तरी करा प्राण्यांच्याबद्दलच्या भूतदयेच्या किंवा तो कायदा रद्द करा अशी एक भारताचा नागरिक म्हणून न्याय मागण्यासाठी त्यांच्याकडं अर्ज केलेला आहे. मला खात्री आहे की त्या अर्जावरती सरन्यायाधीश निश्चितच काहीतरी कारवाई करतील. धन्यवाद. खासदार मनेका गांधी यांनी यापूर्वी जो कायदा करायला लावला तो आता नागरिकांच्या जीवावर उठला असून कोल्हापूर जिल्ह्यातील जाणकार वकील आणि सामाजिक संस्थांनी याबाबत गांभीर्यानं मंथन करावं असं आवाहनही डॉक्टर सुभाष देसाई यांनी केलं आहे. डॉक्टर सुभाष देसाई यांनी भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाबद्दल थेट सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनाच पत्र लिहिलं असून आता सरन्यायाधीश त्यावर कसा प्रतिसाद देत आहेत हे बघावं लागेल.